पुत्र पवित्र आत्मे यांचे नावे चमत्कारिक प्रभू परमेश्वर आपल्याला वाढवत आहे आपल्याला उंचवत आहे हले आपण एका व्यक्तीला उंचवायचं आहे वाढवायचं आहे तेव्हा आपण काय करणार हल्लेूया लॉट एका व्यक्तीवर आपण प्रेम करणार हल्ले प्रेम कसे करणार त्यांना अप्रिशिएट करणे जे आहे तसे आहे तसे, हले तसे स्वीकार करणे हल्ले जसे आहे तसे स्वीकार केल्यानंतर आपण त्यांच्यावर असलेल्या खराब खराबपणामध्ये त्यांचा वाढ करून घेऊ शकताय हल्ले आपलं आपले देव असेच आहे लॉट देव आपल्यामध्ये एक होण्यासाठी जन्म घेत आहे आपल्यामध्ये जन्म घेतलेले प्रभू येशू आपल्या सुख दुःखामध्ये शामिल आहे പ്രൈസ ലോട്ടു ഫുഖാ ദിവസയാണേശരാൻ കിട്ടുന്ന പാർച്ച് നൈസലോട്ടു കധി കധി आपल्या अंगामध्ये जे दुर्गुण आहे त्यामुळे आपण देवाला थोडा लांब अजून थोडा लांब 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 करायला बघणार हल्ले लुया हल्ले लुया लुईया काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचं सान्निध्य आहे तरी देवाचं जे सान्निध्य आहे ते एक माणूस व्हेंटिलेटरमध्ये आहे जीवन नाही तसा प्रकारे आपण देवाला करून टाकणार प्रेसलॉट प्रेस कारण आपल्यामध्ये देवाच्या शक्तीच्या जागेवर इतर अनेक शक्ती खूप ऍक्टिव्ह आहे प्रेस लॉट हल्ले जर शैतानी शक्ती आपल्यामध्ये ऍक्टिव्ह आहे तर देवाचा अनुभव आपल्याला येणार नाही मग व्हेंटिलेटर मध्ये राहिलेले जे आजारी पेशंट आहे तसा प्रकारे आपण देव आपल्यामध्ये राहणार हल्ले लय लुया आत असून आपल्याला काही फायदा नाही असे होणार हल्ले प्रियानो आपण कधी कधी मनामध्ये रागाच्या डी करून ठेवतो कसे डी करताय आपण हल्ले पैस लॉट घरातील लोक घरामध्ये जे एकदा जाडून लुटून वगैरे झाल्यानंतर ना ते जे टाकलेलं आहे ते थोडा झालं मग दुसऱ्या दिवशी अजून थोडा कचरा मिळाला ते, ते त्यावरती टाकले അജി ഓടാ കൂയാ താപ്രകാര കച്ചിഗാഗിഗാർ ഡിഗ അുയാവ പറ ശുദ്ധ കിട്ടുഗ്രൈസലോട്ട് സമസ്യ തട്ട हलेलुया प्रेस लॉट एक एक व्यक्तीला जसे माणूस अंतकरणापासून क्षमा करत आहे आपल्या अनेक आजारपणा आपले अनेक त्रास आपल्या जात आहे हलेलुया किती तरी चमत्कार अशा प्रकारे होत आहे ते आपल्याला दिसून येत आहे हलेुया प्रेसलॉट एक दिवशी कुंसारासाठी आलेले एक माणूस फ्रेस लॉट हलेलुया कुंसार करून झाल्यावर Uh, कुमसाराला यायला तो माणूस तयार नव्हता त्यांच्या बहीण बरोबर आली आणि बहिणीने सांगितलं फादर हा आठ वर्ष झाला कुमसार केला नाही प्रेस लॉट आता पण फादर त्याला तयार नाही तरी आम्ही जबरदस्त त्याला घेऊन आलेला <laughs> आहे हल्लेुया जबरदस्त घेऊन आलेला आहे हल्लेुया प्रियानो पाय फ्रॅक्चर झालेले माणूस आहे प्रेस लॉटलॉट कुमसार करायला तयार नाही फादर काय करायचं मला माहित नाही म्हणून बोलले त्यांना सांगितलं चिंता नको करू मी तुला मदत करणार तुझं काम नुसतं बसणे आहे मी तुला मदत करीन तेव्हा तू माझ्या बरोबर फक्त सहकार्य कर प्रेस लॉट हल्ले लुया प्रियानो मला त्यांना कुमसार मात्र नाही काउन्सिलिंग पण तिकडे द्यायला संधी मिळाली हल्लेूया कुमसार झाल्यावर बघताना हा माणूस उठला आणि गेले हल्ले मी त्यांना परत बोलून घेतले आणि सांगितलं हे व्हीलचेअर पण घेऊन जा म्हणून प्रेस लॉट हा माणूस व्हीलचेअर मध्ये तिकडे आले त्या गोष्टी विसरले प्रेसलॉट आज अनेक माणसांच्या डोक्यापासून पायापर्यंत असलेल्या अनेक आजाराच्या पिढाच्या मागे या गोष्टी आहे प्रेस, प्रेस आपण एका भावाला एका बहिणीला एका नात्यातील व्यक्तीला लांब ठेवलेला आहे प्रेस लॉट हे शैतानाचे एक नाटक आहे शैतान एका व्यक्तीच्या मनामध्ये गुस्सा राग अंधार पसरून भरून भरून देणार कशासाठी हल्लेलूया एक दिवसी जेव्हा हा मरणार शैतान त्याला घेऊन जायला येणार हा माझा आहे अल्लेुया आयुष्यभर राग धरून बसले आयुष्य हेवा बाळगून बसले आयुष्यभर कोणाचाही वाईट बसले हल्ले तर त्या व्यक्ती शैतानाचं संपत्ती आहे प्रैसलॉट शैतानला त्यावरती त्याच्यावरती एक क्लेम आहे हल्ले प्रैसलॉट हल्ले आपल्या घरामध्ये जर अशा एक व्यक्ती असेल तर कमीत कमी तुमच्या हृदयामध्ये असा एक एक वाईटाचा डीग जर तुम्ही रचवून ठेवलेला असेल तर हल्ले या तुमच्यावर तो तुम्हाला इसिली सोडणार नाही प्रेस लॉट हल्ले या मग तुमच्या जबाबदारी काय आहे तुमच्या जबाबदारी आहे सत्य समजण आहे हल्ले या देवाचं वाचन उघडायला तयार होणार वाचन उघडल्यावर अंधकरणापासून वाचन ऐकलेल्या वाचनावर विश्वास ठेवणे हल्ले ऐकलेल्या वाचनावर विश्वास ठेवता ठेवता तुमच्या संबंधातील जे काही प्रॉब्लेम आहे मात्र आहे तिकडच्या तिकडे क्लिअर होणार हल्ले आता वाचन ऐकणार या एक व्यक्ती कंबर जबरदस्त दुखत आहे हल्ले लुया बायबल आपण उघडूया वाचन ऐकायला चालू करूया वाचन ऐकता ऐकता पुढे प्रभू काय करणार आहे ते आपण पाहूया यशया अध्यायत्रेचाळीस वचन संख्या एक पासून तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता हे इस्रायला आता हे याकोबा खाले <laughs> लुया हे, हे लाडाने असलेले वचन आहे म्हणून हे लाडाने आपण ऐकायचं हलेुया हलेलुया लॉट पप्पा बाजूला बसलेले पोराला अरे जेकब हलेरुया जेकब म्हणजे याकोब हले अरे जेकब ऐक हलेरुया तुला लाडाने देव बोलत आहे सिस्टर हळूहळू वाचा तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो हले रुया आता शैतानाच्या हातामध्ये सापडलेली एका व्यक्तीला हलेुया पप्पा पा प्रेमाने अरे जेकब ऐक हल्ले रुया मी तुझा निर्माण करताय हल्ले रुया मी तुला ओळखतो मी तुझा निर्माण करताय हल्ले पुढे भिवू नको तू भिवू नकोस हल्लेुया एक कोण बोलत आहे भिवू नकोस म्हणून हल्ले हलेुया या जगामध्ये तुझ्यावर जे संपूर्ण अधिकार आहे आणि सर्व जगावर जाण अधिकार आहे तो सांगत आहे तू भिवू नकोस हल्ले पुढे कारण मी तुला सोडविले आहे मी तुला सोडवलं आहे सोडवणं हे शब्द खूप चांगला आहे हालेलुया या प्लीज सलॉट आपण बँकेत सोना ठेवले हल्ले आपण बँकेत सोना ठेवलं तर ते सोडवायला कसं जायचं रुया तिकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून बोललं तर नाही देणार रुया तिकडे गेल्यावर पैसा द्यायचं अलॉट पैसा दिल्यावर तुमचा सोना सोडून तुम्हाला घेऊन येते अलॉट हल्ले रुया देवाचं कार्य असा प्रकारे आहे देव आपल्याला किंमत किंमत पुरवून काय काय पैसा ते आणि आपल्याला सोडून घेऊन येत आहे अलॉट हल्ले रुया हे देवाचं कार्य आहे अलॉट हल्ले रुया आबा पित्याने स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून देऊन त्याच्या रक्ताच्या किंमतीने तुला त्या शैतानाच्या हातातून सोडून घेऊन आलेला आहे आता या कोबाच्या पाठीवर मारत प्रेमाने पप्पा असलेल्या परमेश्वर सांगत आहे मी तुझा उत्पन्न करता आहे तू भिवू नकोस पैसे लॉटेल या आपल्याला घाबरायला भरपूर कारण आहे हलेलया आज डोक दुखत आहे उद्या पाय दुखणार परवा पोटात त्रास होणार खांबरला त्रास होणार हलेरुया अनेक प्रकारच्या त्रासाच्या वर अनुभव येणार हले पैस लॉट हलेरूया तरी या कोबाला मी तुझा उत्पन्न करता बोलत आहे म्हणून जेव्हा बोलत आहे ऐकायचं पैसे लॉट उत्पन्न करता आणि तू घाबरू नकोस म्हणून बोलले तर कशाला आपण घाबरायचं हालेलुया प्रेस लॉर्ड तुमचा त्रास कुठल्याही असू दे एका वचनाच्या सामर्थ्याने दूर होणार एवढेच आहे हल्ले लुया सिस्टर पुढे वाचा मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे नावाने हाक मारणे म्हणून बोलल तर हे थोडाफार पप्पाचा आणि मुलाचा संबंध आहे नवऱ्याचा आणि बायकोचा संबंध आहे हल्लेू दुसऱ्या शब्दाने बोललं तर पूर्ण अधिकार असलेले व्यक्ती अधिकाराने एका व्यक्तीला एका गोष्टीला मिळवून घेण्याचा भाग आहे एक हक्काचा शब्द आहे ते हल्लेलू शैतान पाळणार हक्काचा शब्द ऐकायला मिळत आहे तिथे हल्लेलूया आता देव अधिकार घेतले तर तो तिकडे काही बोलू शकत नाहीये आपण पुढे सुसरा वाचा तू माझा आहेस तू तु जलातून चालशील तेव्हा मी तुझर असेन तू तु माझा आहेस हे शब्द आधार देणारा शब्द आहे हल्लेुया जा नवऱ्या बायको मध्ये ज्या प्रेमाच्या कोल अनुभवामध्ये हल्लेुयालुया जीवन साथीदार कडून ऐकण्यासाठी इच्छा बाळगणार एक वाक्य आहे तू माझा आहेस प्रेसलॉट प्रेस लॉटलॉट सर्व शक्तिमान सृष्टी करता आपल्या पिता आपल्याला सोडवणारा परमेश्वर हक्काने सांगत आहे तू माझा आहेस प्रेस प्रेस प्रेसलॉट प्रेस प्रेस मनामध्ये राग वैर द्वेष वाईट विचार सर्व ठेवणाऱ्या व्यक्तीच्या संबंधामध्ये शैतान आनंदी होऊन बसलेला आहे याला मी मारणार हा काही दिवसात मरून जाणार हा मेल्यावर मी त्याला घेऊन जाणार हा माझा आहे वाचनावर विश्वास ठेवताना क्षमा करायला तयार होताना दुसऱ्यांच्या बंधनातून सोडवायला जो तयार होत आहे हल्ले विषयी देव सांगत आहे तू माझा आहेस लॉट हल्ले अजून पुढे प्रभू प्रोमिस देत आहे हे पण ऐकण्यासारखं आहे हल्ले आज वाजन ऐकणारे तुमच्यामध्ये अनेक लोक अडचणीत आहे खूप मोठं अडचणीत आहे देवाला दिसत आहे ते देवाला समजते हल्ले काही लोकांना दहा हजार रुपया सुद्धा महिन्याला पगार भेटत नाहीये त्यांच्या अंगावर आहे ते चाळीस लाखाचा पन्नास लाखाचा ओ आहे कुठे भरणार आहे काय करणार आहे हल्ले रुया प्रेस लॉट हल्ले रुया आपल्या बुद्धीच्या परीच आहे प्रेस लॉट जरी समस्या तुझ्या बुद्धीचा परीच आहे जर तुझ्या उत्पन्न करता त्या गोष्टीच्या जबाबदारी घेत आहे तर तुझा काम साथ देणे आहे कॉपरेट करणे आहे परमेश्वराकडे मार्ग आहे परमेश्वर तुझ्यासाठी मार्ग तयार करून ठेवलेला आहे ते तुला मिळणार ह्या वचन ऐका वचन समजायला प्रयत्न करा वचनावर पूर्ण विश्वास ठेवा ह्या सिस्टर पुढच्या वचन वाचा तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन नद्यातून जलातून जाताना घाबरायला पाहिजे आपण अलीकडच्या काळामध्ये अनेक गावामध्ये पूर येत आहे त्याच्यावर फोटो बघितलेला आहे बघता बघता जे पूर आहे ते वाढत वाढत जात आहे लॉट टू व्हीलर वाहत आहे फोर व्हीलर वाहत आहे काही लोकांचं दुकान वाहत आहे हलेरुया झाड वाहत आहे हत्ती वाहत आहे सर्व आपल्याला दिसत आहे हले। हलेरुया हले। हले। अशा परिस्थितीतील व्यक्तीला देव सांगत आहे तू तु जलातून जाशील तू जेव्हा जलातून जाशील काबरायची गरज नाही मी तुझ्या बरोबर आहे हल्ले सिस्टर पुढे वाचा नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाही ते काही तुला बुडवू शकणार नाही कारण उत्पन्न करता बोलताय तुझा जो उत्पन्न करताय तोच आहे या नदीचा पण उत्पन्न करता हल्ले पैसलॉट म्हणूनच येशू जो उत्पन्न करता आहे तो समुद्रावरून चालत पेत्रा पर्यंत पोहोचले प्रेस लॉटलॉट पुढे वाचा सिस्टर अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाही आपल्याला माहिती आहे अग्नी ते जाळून टाकणार आहे अग्नी मध्ये पडलं तर काय शिलक्रही राहणार प्रेसलॉट या त्या जे जाळ आहे ते पूर्णपणे काळून टाकणार आहे तरी आपल्या परमेश्वर आपल्याला सांगत आहे या अग्नी तुला काही सुद्धा करू शकणार नाही हल्ले भरवसा ठेवलेलं डॅनियल आणि त्याचा मित्रमंडळी त्या आगीत एसी मध्ये आनंदामध्ये राहत आहे तस प्रकारे उभे राहील हल्लेुया कारण भरवसा ठेवलेला आहे देवावर जे कोणी भरवसा ठेवत आहे देवाचं जे कोणी शरण जात आहे ते लोक मात्र देव कोण आहे म्हणून ओळखलेले लोक आहे त्यांच्याकडून देवाच्या शक्ती प्रकट होत आहे हल्ले लुया म्हणून अनेक लोक जिथे जळून जात आहे भस्म होत आहे त्या ठिकाणी अनेक लोक दुसऱ्या नाचणार प्रेसलॉट हे आहे देवाला जाणणारे देवाला ओळखणारे लोक आणि इतर लोकांच्या मध्ये असलेले फरक प्रेसलॉट हल्ले लुया हल्ले लुया तुला पोळणार नाही कारण मी परमेश्वर तुझा देव आहे सगळ्याच्या सगळ्या परमेश्वर मी परमेश्वर तुझा देव आहे हल्ले मी जर बोललो तर तू कितीही आग आगीतून गेलो तरी तुला काही नाही होणार हल्ले रुया प्रेस लॉट आग म्हणजे आज आपण ज्या ज्या अडचणीतून जातो ते सर्व प्रेस लॉट ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आज भयानक स्थितीतून जात आहे ते तुला काहीच करू शकणार नाही हल्ले पैसे लोट तुझ्यावर जे ओझ म्हणून तुला वाटते हे भयानक आहे म्हणून तुला वाटते हल्ले देवाच्या सोबत तू त्या गोष्टी मध्ये जा माझा याकोबा म्हणून ज्याने हाक मारलेला आहे त्याचा हात पकडा तुला या सगळ्या गोष्टी अगदी अगदी सोपी होणार बघा हल्ले सिस्टर पुढे वाचा मी इस्रायलाचा प्रभू पवित्र है। तुझा राहता आहे मी तुझ्याकरिता तुझ्या दिला आहे खंडादा करुया त्राता असलेले परमेश्वर सांगत आहे हल्ले रुया तुला मिळवण्यासाठी बाकी सगळे काही विकायला मी तयार आहे बघा हल्लेुया यापेक्षा मोठा प्रेम कहाणी कुठे आहे ॉट हल्लेूया तुला विकत घेण्यासाठी तुला मिळवण्यासाठी माझ्याकडे जे काही आहे ते सगळं विकायला मी तयार आहे म्हणजे मी तुला देणारा किंमत केवढे आहे म्हणून या वाचनामध्ये आहे अलेुया प्रियानो या वाचनाचा खोल अर्थ जे कोणी ऐकायला तयार आहे समजायला तयार आहे त्यांच्यावर शक्तींना कधीच काहीच अधिकार नाहीये प्रेसलॉट आज तुम्ही कुठल्याही अडचणीमध्ये असो तुम्हाला या वाचनाने आता सोडवलेलं आहे प्रेस लॉट हल्ले प्रेसलॉट देवाचा सामर्थ्यवान शक्ती तुम्हाला आता मिळवून घेतलेला आहे हल्लेलुया तुमच्यावर आता पुढे कोणालाही अधिकार नाही कारण मी तुला सोडवलेलं आहे असे आपल्यावर ज्यांना अधिकार आहे त्यांनी हक्काने बोललेला आहे ോയാണി വിശ്വാസ ജീവനദ്വാരഭൂച്ച അധിക അധിക ജന പ്രഭൂച്ച അഭിമാനം ജീവ ജഗു ശക്രമേശർത്ത ശരി മാസിക ആത്മിക अशा सगळ्या पिढा पासून वाचून घेत आहे तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो हल्ले बोल लुयालुया बोललेल्या सगळ्या गोष्टीचा कन्क्लुशन प्रभू सांगत आहे आपण सिस्टरांच्या मागे विश्वासाने बोलूया तू माझ्या दृष्टीने तू माझ्या दृष्टीने अमोल आहे अमोल आहेस तू मोठ्या तू मोठ्या योग्यतेचा आहे योग्यतेचा आहे स्व मी तुझ वर प्रेम करीतो प्रेम करीतो लुया आले लुया परत एकदा भगवान भगवान आली लुहेेंस द लॉट जे प्रेस द लॉट प्रेस देस द लॉट आलेलो या दू आलेलो या गेन आलेलुया आल्विन कोलासो सॅन्डोरवासई अशा प्रकारे साक्षी देत आहे की त्यांचा नातू आडन दहा महिन्याचा बाळ आहे आणि त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये आलर्जी पसरलेले होते डॉक्टरांच्याकडे गेले तरी काही फरक पडलं नाही आणि तेव्हाच तीन दिवसाचं लाईव प्रेयर झाले आणि या लाईव्ह प्रयर प्रेयरच्या दरम्याने त्यांनी शेवटच्या प्रार्थनेच्या दिवशी आशीर्वादित मीठ पाण्यामध्ये टाकून त्या पाण्यामध्ये बाळाला आंघोळ दिले आणि देवाच्या कृपेने एका रात्रीमध्ये त्यांना दिसलं की सकाळच्या वेळी बाळ पूर्णपणे बरे झालेलं आहे म्हणून आई त्या बाळाचा अगोदरचा फोटो आणि बरे झाले नंतरचा फोटो दोन्ही पण पाठवून दिलेला आहे या महान साक्ष्यासाठी आपण देवाचा आभार मानूया प्रभू तुम्हा बरोबर सर्व परमेश्वर पिता पुत्र पवित्रात्मा, तुमास देवो, आशीर्वाद पाया पायामध्ये मांडीच्या भागापासून काली पुरवठा कमी होता किंवा शरीरामध्ये संवेदना स्पर्शनाचा अनुभव होत नाही अशा प्रकारच्या स्थितीतील काही लोकांना आता तुमच्या संवेदनाचा अनुभव म्हणजे हात लावलं तरी कळत नाही अशा प्रकारच्या स्थितीतील काही शरीर भागामध्ये आता येशू स्पर्शनाचा अनुभव वर देत आहे प्रेस प्रेस। आले। 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 का जे अनेक 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 दिवस अनेक वर्ष भांडून वगे एकमेक लांब होते अशा आशीर्वाद देता है परत एक, एक बार देता है अनेक कुटां मध्ये इवनिंग प्रेयर संध्याकाळची प्रार्थना रॉसरी प्रार्थना वगैरे बंद आहे ते चालू करायला येश कृपा देत आहे आज रोसरीचा सण आहे आजच्या या रॉसरीच्या सणाच्या दिवशी तुमच्या घरातील प्रार्थना वगैरे चालू व्हायला काय हरकत नाही गर्भाशयाच्या संबंधातील अनेक आजारपणा त्रास येश दूर करून देत आहे गरोदर स्त्रियांना प्रभू आशीर्वादित करत आहे हा लुया हा लुया संपूर्ण शरीराला कसे तरी अनेकांना पूर्ण शरीराला आता स्वास्थी लाभलेले अनुभव परत येशू येत आहे आपण येशूचे आभार मानूया मनापासून येशूचे आभार मानूया आणि आज संपूर्ण दिवस येशूचा प्रेम तुम्हाला सांभाळो तुम्हाला संरक्षण देवो आत्ता 鼻 Nitie vuocirekal.